सख्या भावाने सोडली अजित पवारांची साथ, श्रीनिवास पवार नेमकं काय म्हणाले? अजित पवार यांनी जुलै 2023 या महिन्यात उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि ते सत्तेत सहभागी झाले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गट असे दोन गट तयार झाले. लोकसभा निवडणुकीतही बारामतीमध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा ननंद भाऊजेचा संघर्ष रंगणार आहे. अशात आता अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार आणि अजित पवारांची साथ सोडली. काकांनी काहीही दिलं नाही असं म्हणणं चुकीचं आहे. आतापर्यंत अजित पवारांचं ऐकलं, मात्र आता हा निर्णय पटलेला नाही असं श्रीनिवास पवार यांनी म्हटलंय. श्रीनिवास पवार हे अजित पवार यांचे मोठे बंधू आहेत. ते उद्योजक असून कृषी आणि ऑटोमोबाईल क्षेत्रात त्यांचं व्यवसाय आहे. अजित पवार हे आपल्या आयुष्यातला प्रत्येक महत्त्वाचा निर्णय श्रीनिवास पवारांशी चर्चा करून घेतात असं कायमच सांगितलं जातं. श्रीनिवास पवार हे राजकारणात सक्रिय नाहीत, मात्र कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये ते कायमच दिसतात. आता प्रत्येक नात्याची एक्सपायरी डेट असते असं म्हणत त्यांनी अजित पवारांची साथ सोडली. तुम्हाला आश्चर्य वाटले की मी दादांच्या विरोधात कसा? मी नेहमी त्याला साथ दिली, भाऊ म्हणून तो म्हणेल तशी उडी मारली. दादांची आणि माझी चर्चा झाली तेव्हा मी त्याला सांगितलं की तो आमदारकीला आहे तर खासदारकी साहेबांना दिली पाहिजे, कारण त्यांचे आमच्यावर उपकार आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे. जमीन आपल्या नावावर केली म्हणून आईवडिलांना कुणी घराबाहेर काढतं का? यांना जी काही पदं मिळाली ती शरद पवारांमुळेच. आता त्यांना म्हणायचं घरी बसा, कीर्तन करा, हे काही मला पटलं नाही. मी वेगळा माणूस आहे. आपण औषध विकत घेतो त्याला एक्सपायरी डेट असते, तशीच नात्यांची एक्सपायरी डेट असते. आपण वाईट वाटून घ्यायचं नाही. जे लाभार्थी आहेत त्यांच्या मागे जायचं नाही असं श्रीनिवास पवार म्हणालेत.